आरक्षण काढण्यासंबंधी त्वरित कारवाई करा असे आदेश सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना अल्पसंख्याक दिनाच्या बैठकीत दिले. 18 डिसेंबर हा अल्पसंख्याक दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या 2 वर्षात अल्पसंख्याक हक्क दिनाचा बोजवारा झालेला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज सुद्धा असाच प्रकार होणार या विचाराने विविध संघटनेचे प्रतिनिधी निषेधाच्या तयारीत होते. परंतु सर्व सामाजिक संघटनांनी बैठकीतल्या विषयानंतर पवित्रा ठरवूया असा निर्णय घेतल्याने बैठक सुरू झाली. परंतु अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी संवादातून विकासाकडे असा पवित्रा घेत विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली आहे याचा तपशील अधिकाऱ्यांना मागताच काही अधिकारी कोणतीही तयारी न करता आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी आक्रमक झाल्याचे निदर्शनास येताच की नंतर उपस्थित झालेल्या जिल्हाधिकारी सौ श्वेता सिंगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवायचे नोटीस काढण्याचे आदेश दिले. अल्पसंख्याक समाजाच्या वतीने सादिक भाई शेख, झाकीर पठाण, गुलाब शेख, मिनास सय्यद, रशीद बागवान, इरफान बागवान यांनी विविध विषय उपस्थित करत त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी तोडगा काढला. सातारा गेंडामाळ कब्रस्थानच्या जागेवर बगीचाचे आरक्षण टाकल्याचे सांगतात जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना आरक्षण विषयासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश देतात. सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सौ श्वेता सिंगल यांचे आभार मानले. बऱ्याच वर्षांनी अल्पसंख्याकांच्या हक्कांची बैठक झाल्याची अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधींच्या चर्चा सुरू होती. विद्यार्थी पटाच्यानुसार मदरशाला शिक्षकांसाठी मानधन दिलं जायचं ते सुरू आहे. आपल्या मदरशापैकी कुठल्या मदरशाला चालतो? मदरशाच्या शिक्षकांना विद्यार्थी पटानुसार मानधन दिलं जायचं ते आता सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या मदरशाला सुरू आहे करण्यासाठी त्यांना शैक्षणिक शिक्षण गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या निरंतरच्या माध्यमातून जी एसपी केमची योजना आहे त्यांना शिक्षक मिळतो त्या शिक्षकाला मानधन चांगलं अक्षर मिळत आहे पटणे आहे. त्यासाठी आपण स्वतः काय पुढाकार घेतलाय का निरंतर शिक्षण अधिकारी निरंतर शिक्षण विभागाने पुढाकार घेतलाय जागृती आहे किंवा मदरशाचे लोक बोलवणे सामाजिक बसलेले प्रतिनिधी बोलून काय प्रेशर मीडिया शाळामध्ये मी आता या भाषा शाळामध्ये ज्यांना सायन्स आणि मॅथ्स आलं पाहिजे तरच ते सक्षम कार्य करू शकणार नाही. सायन्स मॅथ्स कुठल्या भाषेत शिकव हा छोटा होता कार्यक्रम घेतले ते जर झाले तरी परिपूर्ण जितने योजना म्हणजे अल्पसंख्याकासाठी आहेत ते आपल्याला पोहोचवणं सोपं होईल. बऱ्याचशा योजना मदरशांना माहिती नाही. बऱ्याचशा म्हणजे आपल्या अधिकारी सुद्धा उत्साहात पडतात ज्यावेळेस त्यांना एखादा प्रश्न केला जातो. आता एस पी के सारखी याला 15-15 हजार तो मानधन होतं एका शिक्षकाला 15 विद्यार्थ्या म्हणजे बराच मोठा त्यामध्ये कव्हर झाला. की इथून कुठे तरी आपण त्याच्यावर आता आपण केलं इन्स्ट्रक्शन दिले शिक्षण प्रॅक्टिकली काय करायचं चर्चा त्याला मॅथ्स आणि सायन्स आलं तर ते चांगला नागरिक होणार
आणि त्याला आयुष्यात त्याला स्वतःला जागायला उपयोग होता. त्याला त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचा जर तो तंत्रज्ञ झाला तर त्याने पण चांगला आहे त्याचा. तर त्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. वापर करण्यासाठी माहिती देण्यासाठी आणि त्या योजना समाजापर्यंत पोहोचतात का नाही
त्याची माहिती घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या बऱ्याचशा NGO आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित आज या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी विविध प्रश्न उपस्थित झाले. उदाहरणार्थ मदरशाचा प्रश्न उपस्थित झाला, OBC शिष्यवृत्तीचा प्रश्न उपस्थित झाला, अल्पसंख्याक समाजाच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न उपस्थित झाला. आणि त्याचबरोबर विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जे मध्यवर्ती एकमेव कब्रस्थान आहे आणि त्या कब्रस्थानामध्ये सातारा लोकल बोर्ड जे टाकलेलं आरक्षण आहे त्या आरक्षणासंबंधी कलेक्टर माननीय मॅडम कलेक्टरच्या समोर हा मुद्दा आम्ही उपस्थित केला की हे कब्रस्थानवर आरक्षण हे अत्यंत चुकीची बाब आहे. म्हणजे कब्रस्थानामध्ये जे आरक्षण टाकलं गेलं हे आरक्षण गार्डनच्या नावावर टाकलं गेलं की गार्डन तिथं व्हावं म्हणून. तर आता कब्रस्थानमध्ये गार्डन ही न पटणारी आणि न पचणारी गोष्ट आहे. कारण गार्डनमध्ये माणूस जातो तो विरंगुळ्यासाठी जातो, आत्मिक शांततेसाठी जातो, समाधानाच्या मानसिक समाधानासाठी जातो. आता कब्रस्थानमध्ये जर गार्डन असेल तर थडग्याच्या मध्ये बसून काय मानसिक समाधान मिळू शकत नाही. तर ही निषेधार्ह बाब आहे आणि ही आम्ही माननीय कलेक्टर साहेबांच्या समोर ही बाब निदर्शनात आणल्यानंतर माननीय कलेक्टर साहेबांनी आपल्या अधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्या की हे अत्यंत चुकीचा प्रकार आहे हा आणि ते कब्रस्थानवर टाकलेलं आरक्षण हे त्यांनी विड्रॉल करण्याच्या दृष्टीनं प्रोसिजर सुरू करावं अशा स्वरूपाचे त्यांनी माहिती दिली. आणि त्याचबरोबर इतरही प्रश्नांची चर्चा झाली आणि त्याबाबत समाधानकारक अशी उत्तरं शासकीय अधिकाऱ्याकडून दिली गेली. तर अशा पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. आमच्याबरोबर OBC संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सादिकभाई शेख होते, आमचे भगवान साहेब होते, इप्पू होते, पश्चिम NDC संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे अब्दुलभाई पिंड सुधार होते, इनामदार साहेब होते आणि असलम भगवान, अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. तेव्हा पुढील काळामध्ये यातून आपल्याला चांगलं हे मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो.